बारा जागी मला झोपायचे. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? ए मी नाही उठत, जा उठ इथून. ए मी नाही उठणार, जा आज मी इथेच झोपणार, इथे खूप गारव लागते. आला मोठा गारावे झोपणार, उठ इथून, ही माझी नेहमीची जागा आहे. ए ही जागा काय तुझ्या बापाची आहे का रे? का तुझ्या बापाची आहे का? ए बापाचं नाव काढायचं काम नाही. चला आप आपल्या जागेवर परत भांडला ना एक एक रट्टा आणि उंची नाही पण तेजस दादा त्याला सांग ना त्याने माझा बाप का काढला. पण पहिले जर तूच काढला ना. हे गप, तुला तुझा बाप कुठे राहतो काय करतो हे तरी माहिती आहे का? आपल्याला सुद्धा बाप असता तर आपण इथं कशा राहणार? स्वतःच्या घरात नसतो राहणार. या आश्रमात उपऱ्यासारखं राहत असतो का? पण तेजस दादा आपल्या आई बाबांनी आपल्याला इथे कशाला सोडलं असेल रे? इतर मुलांच्या आई बाबा त्यांच्या किती प्रेम करतात. आपल्या आई बाबांनी आपले इथे असं का टाकलं पिढ्यावर? तुला तुझ्या आई बाबा परत भेटले ना विचार. हो विचारणाच आहे, आम्ही असं काय गुन्हा केला तर त्यांनी आम्हाला इथे असं टाकलं? आईला अशा कोणी शेतीने जर आपल्याला दत्तक घेतलं तर काय?
रोज रोज पुरणपोळ्या खायला मिळतील. मिळतील ना तुला रोज पुरणपोळ्या खायला मिळतील. स्वप्न बघत बस. या मॅनेजर बाई आमच्या पोटावर पाय देऊन पुरणपोळ्या खातात काय? पचणार नाही त्यांना. अगं अशा किती गोष्टी पचवल्या असतील त्यांनी. आज माझी ताई होती भांडी घासायची. त्या हातांनी लगोरी खेळायची, पाटुकली खेळायची. त्या हातांना आता भांडी घासावी लागणार. बरं ताई आता मी जाते. अग थांब, काय जायची गरज नाहीये. पण का ताई? अग मी मग अशीच धुवून ठेवले भांडे. ताई तू किती काळजी करतेस माझी. अग बाळा जर मला तुझ्यासारखी लहान बहीण असती तर मी तिला भांडी धुवायला लावली असती का? आणि निया तू घाबरायचं नाही. तुझा जो गोंधळ असेल ना मला सांग, मी बघतो जाय की काला. हो आणि मी पण आहे तुझ्या पाठीशी. देवा मानलं तुला, तू आम्हाला आईबाप नाही दिलेस, मिताली नेहा सारख्या बहिणी दिल्यास, निखिल रजत सारखे भाऊ दिलेस. हो आपण सगळे इथे एका कुटुंबासारखे राहूया आणि जगाला दाखवून देऊया की आम्ही अनाथ नाही.